नमस्कार, मी डॉक्टर प्रदीप इंगळे, स्नेहदीप गायनी केअर अहमदनगर येथे. मी स्त्रीरोगतज्ञ, दुर्बीण शस्त्रक्रिया तज्ज्ञ व वंध्यत्व निवारण तज्ज्ञ म्हणून कार्यरत आहे. आपण मागच्या व्हिडिओमध्ये हे बघितलं होतं की कोविड काळात जर आपल्याला प्रेग्नन्सी प्लॅन करायची असेल तर आपण काय काळजी घ्यायची आहे, किंवा आपण मार्गदर्शक सूचना काल देण्याचा प्रयत्न केला होता. आता आजच्या व्हिडिओमध्ये आपण प्रेग्नन्सीमध्ये जर आपल्याला कोविड विषाणूची जर बाधा झाली तर आपण काय करायचं ह्याच्याबद्दल थोडंसं प्राथमिक चर्चा करूया. आता ह्या चर्चेला सुरुवात करण्याच्या आधी आपण ह्या सेकंड वेवबद्दल थोड्याशा काही गोष्टी समजून घेऊ. ह्या सेकंड वेवमध्ये हा जो स्ट्रेन आहे हा जास्त इन्फेक्टिव्ह झालेला आहे. म्हणजे पूर्वीच्या वेवमध्ये असं होतं की घरातला एखादा व्यक्ती बाधित होत होता, पण ह्या सेकंड वेवमध्ये असं आहे की घरातले सर्वच लोक बाधित होत आहेत, आणि ह्याच्यामुळे प्रेग्नंट महिलांमध्ये ह्या विषाणूचा संसर्ग होण्याची शक्यता ह्या सेकंड वेवमध्ये खूप जास्त वाढलेली आहे. आता हा विषाणू नेमका प्रेग्नन्सीवरती काय प्रभाव करतो हे आपण बघूया. तर पहिली गोष्ट, ह्या विषाणूचा एस एच प्रेग्नन्सीवरती कुठलाही दुष्परिणाम असा आपल्याला निदर्शनास आलेला नाही आहे की ह्या विषाणूमुळं गर्भपात होतात, किंवा ह्या विषाणूमुळं काही बाळामध्ये व्यंग तयार होतात, किंवा ह्या विषाणूमुळं बाळाच्या वाढीवरती कुठला परिणाम होतो असं आपल्याला काही निदर्शनास आलेलं नाही आहे. फक्त एक गोष्ट अशी होते की ह्या विषाणूची बाधा झाल्याच्या नंतर आईच्या शरीरामध्ये जे काही बदल होतात ह्याच्यामुळे कधीकधी आपल्याला आईच्या जीवासाठी किंवा बाळाच्या जीवासाठी कधीकधी लवकर डिलिव्हरी करण्याची गरज मात्र पडू शकते. असं होण्याची शक्यता साधारण 15-20% महिलांमध्ये असते. म्हणजे समजा 100 महिलांना जर कोविड विषाणूची बाधा झाली तर ह्याच्यातल्या 15-20% महिलांना आपल्याला लवकर डिलिव्हरी करावी लागू शकते, आणि ह्याच्यातल्या 90% डिलिव्हरीज ह्या आपण स्वतःहून करतो. म्हणजे ह्याला वैद्यकीय भाषेमध्ये आयट्रोजेनिक डिलिव्हरीज असं म्हणतात की जे आपल्याला स्वतःहून कराव्या लागतात, आणि साधारण 5-10% केसेसमध्ये नैसर्गिक डिलिव्हरीज होऊन जातात. आता हे जे प्रमाण आहे प्रीटर्म डिलिव्हरीचं, हे जर आपल्याला करोना विषाणूचा जर संसर्ग झाला तर मग हे प्रमाण सामान्य पॉप्युलेशनपेक्षा साधारण दुप्पट आहे. दुसरी एक गोष्ट अशी की प्रेग्नंट महिला ह्या इन्फेक्शन होण्यासाठी जास्त ससेप्टिबल नाही आहेत. म्हणजे जनसामान्यांना जेवढा ह्या विषाणूचा धोका आहे तेवढाच प्रेग्नंट महिलांना आहे. प्रेग्नन्सी राहिल्यामुळे त्यांना इन्फेक्शन होण्याची शक्यता जास्त आहे असं नाही, पण असं निदर्शनास आलेलं आहे की जर आपल्याला ह्या विषाणूची बाधा प्रेग्नन्सीमध्ये झाली तर आपल्याला ICU ॲडमिट करण्याची शक्यता ही बाकी जनसामान्यांच्या शक्यतेपेक्षा थोडीशी जास्त राहील. आता हे ह्याच्यामुळे नाही की प्रेग्नन्सीत आपली तब्येत लगेच सिरियस होते, तर हे ह्याच्यामुळे आहे की डॉक्टर्स जनरली प्रेग्नन्सी जर असेल तर आपल्याला ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देण्याचा प्रयत्न करतात, आणि थोड्या सिमटमसाठी आपल्याला ते ॲग्रेसिव्ह ट्रीटमेंट देण्यासाठी ICU भरती होण्याचा सल्ला देतात. आता जनरली कोविड विषाणू करोना विषाणूची बाधा जर आपल्याला झाली तर जो क्लिनिकल स्पेक्ट्रम तयार होतो ह्याला COVID-19 असं म्हणायचं. आता ह्या स्पेक्ट्रममध्ये काय काय येतं, तर साधारणपणे जर कोविड विषाणू करोना विषाणूची बाधा झालेले पेशंट जर आपण बघितले तर ह्यांच्या आपल्याला ढोबळमानाने पाच कॅटेगरीज करता येतील. तर पहिली कॅटेगरी आहे असिम्प्टोमॅटिक पेशंट्स. असिम्प्टोमॅटिक पेशंट्स म्हणजे त्यांना माहितीच नाही की त्यांना करोना झालेला आहे, पण आपण त्यांची टेस्ट केली तर ती पॉझिटिव्ह येते. आणि वाईट गोष्ट अशी की हे लोक जे आहेत हे समाजामध्ये इन्फेक्शन पसरवत राहतात. तर अशा लोकांना कुठलाही करोनाचा सिम्टम जाणवत नाही. दुसरे पेशंट्स असतात माइल्ड कॅटेगरी, तिसरे असतात मॉडरेट सिव्हिअर, आणि शेवटी असतात क्रिटिकल कॅटेगरी. आता कोविड इन्फेक्शन आपल्याला करोना इन्फेक्शन आपल्याला झालं हे आपण कसं ओळखावं. आता आपण सध्या विषाणू संसर्गाच्या कम्युनिटी स्प्रेड ह्या नावाच्या फेजमध्ये आहोत की इथे आपल्याला आपल्या घरांच्याकडून पण इन्फेक्शन होऊ शकतं, प्लस कम्युनिटीमध्ये पण होऊ शकतं. आणि जसं मी मगाशी सांगितलं की हा जो व्हायरस आहे आणि त्याचं इन्फेक्टिव्ह पोटेन्शियल वाढवलेलं आहे. आता पूर्वी असं समजलं जायचं की जर आपण बाधित व्यक्तीच्या संपर्कात 10-15 मिनिटाच्या वरती आलो तरच आपल्याला त्याची बाधा होते, पण आता नवीन स्ट्रेनच्या याच्यानुसार असं आहे की साधारण मिनिटभरापेक्षा जास्त जर आपला एक्सपोजर झालं तरी आपल्याला ह्या विषाणूची बाधा होती. तर जनरली आपण कोविड झाला असं करोना झाला हे सस्पेक्ट कधी करतो की जर आपल्या घरामध्ये कुणी करोना बाधित असेल आणि जर आपल्याला काही सिमटम्स आले जसं की ताप. ताप हे प्रेग्नन्सीमध्ये होणारं सगळ्यात कॉमन सिमटम आहे. म्हणजे जर समजा कोविड बाधित महिला करोनाबाधित महिला जर आपल्याकडे आल्या
तर त्यातल्या 40 ते 41% महिलांना ताप आणि खोकला हे सगळ्यात दोन कॉमन सिम्प्टम आहेत. बाकी सिम्प्टम्स असे आहेत की मलेज म्हणजे तुम्हाला गळून गेल्यासारखं वाटतं, किंवा काही महिलांना श्वास घ्यायला त्रास होतो, काही महिलांना जुलाब लागतात आणि साधारण 8 ते 10% महिलांमध्ये तुमचं गंध आणि म्हणजे स्मेल जातो आणि टेस्ट जाते. तर हे ढोबळ मांडणे जर सिम्प्टम तुम्हाला असतील आणि तुमच्या आजूबाजूला कोणी जर करोनाचा पेशंट असेल तर अशा केसेसमध्ये मग आपण तुम्हाला करोना चाचणी करण्याचा सल्ला देतो. आता करोना चाचणी जर आपल्याला करायची असेल तर ही वैद्यकीय सल्ल्याने आपण करायची आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने. आणि जसं मी मगाशी सांगितलं की ह्याच्यापैकी 80% पेशंट्स म्हणजे प्रेग्नन्सीमधले जवळपास 85-80% रुग्ण हे रुग्ण असिम्प्टोमॅटिक आहेत. म्हणजे करोना आपल्याला जर प्रेग्नन्सीमध्ये झाला तर त्याच्याने असं खूप घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे, कारण 80% लोकांमध्ये हे ते लोकांनाच माहिती नसते की आपल्याला करोना नावाच्या विषाणूचा संसर्ग झालेला आहे. उरलेले 10 ते 15% केसेसमध्ये माइल्ड सिम्प्टम येतात, जसं मी मगाशी सांगितले की ताप, सर्दी, खोकला किंवा अंग दुखी, स्मेल जाणं किंवा डायरिया होणं हे साधारण 5-10% केसेसमध्ये होतात. 5-10% केसेसमध्ये मॉडरेट सिम्प्टम येतात की ज्याच्यामध्ये तुम्हाला थोडीशी धाप वगैरे लागू शकते. आता हे नेमकं कॅटेगराइजेशन कसं आहे हे आपण बघूया, कारण ह्याच्यानुसार भविष्यातली ट्रीटमेंट आपली अवलंबून असते. तर असिम्प्टोमॅटिक पेशंट म्हणजे ज्यांना कुठलेही तक्रारी नाही, त्रास नाही. माइल्ड सिम्प्टोमॅटिक पेशंट्स म्हणजे हे सांगितलेले सिम्प्टम ज्यांना आहेत पण ज्यांना धाप लागत नाही आहे, तर असे पेशंट्सला आपण माइल्ड सिम्प्टोमॅटिक म्हणतो. त्यांच्यातलं जर रक्तात ऑक्सिजनचं प्रमाण जर आपण बघितलं तर साधारण हे 94%च्या वरती असतं आणि त्यांचा जो श्वसनाचा रेट आहे हा साधारण 20% कमी असतो. मॉडरेट कॅटेगरीमध्ये पेशंटला हे सगळे सिम्प्टम तर असतीलच असतील, पण जेव्हा आपण त्यांच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण तपासू तर ते ऑक्सिजनचं प्रमाण साधारण 90 ते 94% एवढं भरतं आणि ह्यांना थोडीशी धाप लागल्यासारखी होते. म्हणजे ह्यांचा जर रेस्पिरेटरी रेट आपण बघितला, श्वसनाचा जर वेग बघितला तर तो साधारणपणे 1 मिनिटाला 20 ते 25 एवढा असतो. आणि मॉडरेट कॅटेगरीच्या पेशंटमध्ये तुम्हाला न्यूमोनिया व्हायला सुरुवात झालेली असते, म्हणजे तुमचे लंग इन्व्हॉल्वमेंट व्हायला सुरुवात झालेली असते. आता तिसऱ्या कॅटेगरीचे, चौथ्या कॅटेगरीचे पेशंट्स जे आहेत ते सिव्हिअर न्यूमोनायटिसचे पेशंट्स आहेत. ह्यांच्यामध्ये आपल्याला जर रक्ताचं ऑक्सिजनचं प्रमाण जर आपण बघितलं तर हे साधारण 90%च्या खाली असतं. ह्यांचा जो श्वसनाचा वेग असतो हा साधारण 25 पेक्षा मिनिटाला जास्त असतो आणि हे पेशंट हे बसल्या जागी डिस्निक असतात, म्हणजे त्यांना बसल्या जागीच धाप लागायला सुरुवात होते. आता ह्याच्या पुढचे जे पेशंट्स असतात यांना सिरियस पेशंट किंवा क्रिटिकल पेशंट्स आपण असं म्हणूया की ह्यांच्यामध्ये रक्तातल्या ऑक्सिजनचं प्रमाण हे अगदी कमी असतं, कोणाचं 60 असेल 70 असेल, आणि ह्यांना जनरली इन्वेझिव्ह ट्रीटमेंट्स आपल्याला ICU मध्ये द्याव्या लागतात. तर हे क्रिटिकल पेशंट्स असतात. तर प्रेग्नन्सीमध्ये आपण क्रिटिकल होण्याची शक्यता ही साधारणपणे 3 ते 5% असते. म्हणजे समजा 100 लोकांना जर करोना विषाणूची बाधा झाली तर त्यातले 3 ते 5% लोकांना ICU मध्ये भरती करावं लागू शकतं. आता ही शक्यता कोणामध्ये जास्त आहे तर ही शक्यता इस्पेशली जे लोक ओबीज आहेत, म्हणजे प्रेग्नंट महिला की ज्यांचं वजन जास्त आहे, ज्यांचं बॉडी मास इंडेक्स हे 30 पेक्षा जास्त आहे, किंवा ज्या महिलांना ऑलरेडी डायबिटीस आहे किंवा ज्यांना प्रेग्नन्सीतला डायबिटीस झालेला आहे, किंवा ज्या महिलांचा हृदयाचा ज्यांना आजार आहे, किंवा अशा काही महिला की ज्यांच्यामध्ये इम्युनोसप्रेसिव्ह एजंट्स तुम्ही घेताय, म्हणजे ज्यांची रोगप्रतिकारक शक्ती कमी आहे, अशा काही महिला ज्यांना लिव्हरचा, किडनीचा आजार आहे, अशा महिलांमध्ये करोना विषाणूचा संसर्ग होऊन त्या सिरियस होण्याची शक्यता ही खूप जास्त असते. तर अशा महिलांनी स्पेशली काळजी घ्यायची. पहिली गोष्ट की आपल्याला ह्या विषाणू बाधा होणारच नाही, ह्याच्यासाठी काल जसं मी सांगितली त्रिसूत्री ह्याचा अवलंब करायचा आहे की सॅनिटायझरचा वापर करणं, त्याच्यानंतर मास्क वापरणं आणि सोशल डिस्टन्सिंग ठेवणं. तर हे जे कॅटेगरीचे लोक आहेत ह्यांच्यामध्ये ते ICU मध्ये जाण्याची शक्यता ही खूप जास्त असते. आता अजून महत्त्वाची गोष्ट अशी की प्रेग्नन्सी ही जर आपण ट्रायमेस्टरमध्ये डिवाइड केली, ट्रायमेस्टर म्हणजे 3 महिन्याचा कालावधी, तर प्रेग्नन्सी साधारण 9 महिन्यांची असते. तर जे कोणी पेशंट सिरियस होतात हे जनरली त्यांच्या 28 आठवड्याच्या नंतर, म्हणजे लास्ट ट्रायमेस्टरमध्ये सिरियस होतात. जनरली पहिल्या 6 महिन्यामध्ये जरी आपल्याला करोना विषाणूची बाधा झाली तरी त्याच्यामध्ये आपली तब्येत नाजूक होण्याची शक्यता अगदी कमी असते, म्हणून असं खूप घाबरून जाण्याचं कारण नाही. आता जर आपल्याला हे खालील सिम्प्टम्स जर आपल्याला जाणवत असतील आणि आपल्याला सस्पिशन आहे की नाही आपल्याला कोविड करोना विषाणूची बाधा झालेली असू शकते,
तर मग आपण ते निदान करण्यासाठी काय करायचं? तर पहिली गोष्ट, हा आजार आपल्याला अंगावरती काढायचा नाही आहे. ज्यावेळी आपल्याला सर्दी असेल, खोकला असेल, किंवा धाप लागत असेल, किंवा तुमचं श्वासाची गती जास्त असेल, तुमची चव गेलेली असेल, तुम्हाला जुलाब लागलेले असतील, तर सध्याच्या घडीला ह्याचं सगळ्यात कॉमन कारण आहे ते म्हणजे कोरोना विषाणूची बाधा. तर अशा केसेसमध्ये आपण आपल्या डॉक्टरांच्या सल्ल्याने काही टेस्ट करून हे कन्फर्म करू शकतो किंवा हे रिशूट करू शकतो की आपल्याला काही हा आजार नाही आहे. तर मग टेस्ट कुठल्या करायच्या? तर साधारणपणे आपल्याला काही टेस्ट अवेलेबल आहेत. तर पहिली टेस्ट आहे ती म्हणजे रॅपिड अँटीजेन टेस्ट. ही टेस्ट आता अवेलेबल झाली, ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ह्या टेस्टचा रिपोर्ट साधारण आपल्याला 15 ते 30 मिनिटांमध्ये मिळतो. आणि ही टेस्ट आहे ती पॉईंट ऑफ कॉन्टॅक्ट टेस्ट आहे, म्हणजे आपण ही टेस्ट कुठेही करू शकतो, ह्याला असं काही मोठ्या लॅबोरेटरीची वगैरे काही आपल्याला गरज लागत नाही. म्हणून ही टेस्ट मासवरती, म्हणजे खूप सगळ्या लोकांचं जर आपल्याला टेस्टिंग करायचं असेल तर ह्या याच्यामध्ये ही टेस्ट आपल्याला खूप फायदेशीर आहे. ह्या टेस्टचं साधारण डिटेक्शन रेट हा 50 ते 60% असतो. म्हणजे असं धरा की तुम्ही 100 लोकांना ज्यांना कोविड बाधित आहेत आणि त्यांची जर आपण टेस्ट केली तर त्या 100 ही टेस्ट जी आहे 60 लोकच शोधेल, उरलेले 40 लोक शोधणार नाही. आता ह्याचं दुसरं अजून लिमिटेशन असं आहे की कधी कधी ही टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह पण असते. म्हणजे आपल्याला कोरोना विषाणूची बाधा, इस्पेशली आता हा जो विषाणू आहे हा सार्स कोव 2 नावाचा विषाणू आहे, तर दुसऱ्या एखाद्या त्याच्या काय म्हणता येईल सिबलिंग कोरोनाचं जर तुम्हाला इन्फेक्शन झालं तर कधी कधी ही टेस्ट फॉल्स पॉझिटिव्ह पण येऊ शकते. ह्याचं जसं मी सांगितलं की ॲडव्हान्टेज असा आहे की ती पटकन रिपोर्ट आपल्याला मिळतो, आणि ही टेस्ट तेव्हाच पॉझिटिव्ह येते जेव्हा आपल्याला बऱ्यापैकी व्हायरल लोड जास्त असेल. म्हणजे आपल्याला 3 ते 5 दिवसापेक्षा जास्त जर इन्फेक्शन झालं असेल तरच ही टेस्ट पॉझिटिव्ह येते. अर्ली फेजेस ऑफ डिसीजमध्ये जिथं आपल्याला सिमटम नसतात तिथे ही टेस्ट पॉझिटिव्ह येण्याची शक्यता कमी असते. दुसरी टेस्ट आहे ती म्हणजे RT-PCR टेस्ट. ह्याच्यामध्ये आपण नेझोफॅरिंजल, म्हणजे नाकातून खोल किंवा आपल्या फॅरिंग्समध्ये, म्हणजे आपलं जे काय म्हणतात पडजीब आहे तिथून आपण हा स्वॅब घेऊन पाठवतो. आता ह्याचा सगळ्यात मोठा फायदा असा आहे की ही जी टेस्ट आहे ही आपल्याला जेव्हा आपण सिमटोमॅटिक नसतो तेव्हासुद्धा ही टेस्ट आपली पॉझिटिव्ह येऊ शकते, जेणेकरून आपल्याला पटकन आयसोलेट व्हायला मदत होईल. ह्याचा दुसरा फायदा असा आहे की साधारण याची सेन्सिटिव्हिटी 70 ते 75% आहे. म्हणजे COVID-19 बाधित जे रुग्ण आहेत ह्याच्यात त्यांची जर ही टेस्ट केली तर त्यातले 70 ते 75% लोकांनी ही टेस्ट ॲक्युरेट शोधते. आता ह्याचा अजून मोठा फायदा असा आहे की ह्या टेस्टची स्पेसिफिसिटी ऑलमोस्ट 100% आहे. म्हणजे जर समजा तुमची ही टेस्ट निगेटिव्ह असेल तर तुम्हाला COVID-19 इन्फेक्शन किंवा COVID-19 असण्याची शक्यता ही अगदी नाकेबराबर असते. म्हणजे निगेटिव्ह रिपोर्ट जर असेल तर कोरोना ऑलमोस्ट रूल आउट होऊन जातो. तर हा ह्या टेस्टचा दुसरा फायदा आहे. तर ह्या दोन्हीपैकी एक टेस्ट तुम्ही कुठलीही तुमच्या डॉक्टरांच्या सल्ल्याने करू शकता आणि तुमचं डायग्नोसिस जे आहे कोविडचं हे कन्फर्म करू शकता किंवा रिफ्यूट करू शकता की झालं आहे किंवा नाही झालं हे ठरवू शकता. आता तिसरी टेस्ट जी आहे की जी आपण कॉमनली ऐकतो की CT scan, HRCT म्हणजे हाय रेझोल्युशन CT scan, ही तपासणी जनरली आपण प्रेग्नंट महिलांमध्ये टाळतो. आणि काही स्पेसिफिक इंडिकेशन्स असतील तुमच्या ट्रीटिंग फिजिशियनचे तरच ही आपण टेस्ट करतो, कारण ही टेस्ट असं खूप काय असं मार्गदर्शक सूचना आपल्याला ट्रीटमेंटमध्ये देत नाही. तर आयदर RT-PCR किंवा कोविड रॅपिड अँटीजेन टेस्ट ह्याच्याने आपलं निदान कन्फर्म होऊ शकतं किंवा रिफ्यूट होऊ शकतं. आता असं धरा की आपल्याला कळालं की बाबा आपल्याला आता COVID-19 इन्फेक्शन आहे किंवा आपल्याला टेस्ट करायला जायचं आहे, तर काही बेसिक गोष्टी आहेत की जर तुम्ही सस्पेक्ट असाल किंवा असं तुम्हाला आजार झाला असं जर वाटत असेल तर मग तुम्हाला ज्यावेळी डॉक्टरांकडे जायचं तर तुम्हाला विथ प्रायर अपॉइंटमेंट जायचं आहे, आणि तिथं तुम्हाला अशी कल्पना द्यायची की हे मला असं असं असलं हे सिमटम्स आहेत आणि मला कोविडची टेस्ट करण्यासाठी यायचं आहे किंवा मी ही टेस्ट केलेली आहे मला तुम्हाला दाखवण्यासाठी यायचं आहे. आता जनरली शासनाने असे गाईडलाईन्स घालून दिल्यात की जिकडे तुम्ही कोविड रुग्णांना ट्रीट करता त्यांना सेपरेट बेज असायला पाहिजेत, म्हणजे जाणे येण्यासाठी वेगळे पाथ्स असले पाहिजेत, त्यांच्यासाठी स्वतंत्र OPD व्यवस्था असली पाहिजे. तर जनरली बऱ्यापैकी हॉस्पिटल्समध्ये अशी सुविधा सध्या आहे की कोविड पेशंट्स हे नॉन कोविड पेशंटपेक्षा वेगळे बघितले जातात. तर अशा केसेसमध्ये तुम्ही गेल्याच्या नंतर तुम्हाला एक डेडिकेटेड एरियामध्ये की जिकडे कोविड सस्पेक्ट पेशंट बघितले जातात तिथे तुम्हाला तुमच्या संदर्भित डॉक्टरांना दाखवायचं आहे. जनरली तुम्हाला जनरल पॉप्युलेशनमध्ये मिक्स व्हायचं नाही आहे, आणि तुम्हाला तिथल्या स्टाफला आधी अशी कल्पना द्यायची की असे असे सिमटम्स मला आहेत. आता घरून तुम्ही जर निघालात तर तुम्हाला
पब्लिक ट्रान्सपोर्ट शक्यतो टाळायचं आहे, की मी बसमध्ये जाईल किंवा मग मी कॉमन रिक्षामध्ये जाईल असं करायचं नाही आहे, कारण ह्याच्यामध्ये तुम्ही दुसऱ्याला विषाणू संसर्ग देण्याची शक्यता जास्त असते. तुम्हाला जाताना जर समजा तुमच्याकडे पर्सनल व्हेकल असेल तर प्रेफरेबली तुम्हाला पर्सनल व्हेकलमध्ये जायचं आहे. व्हेकलमध्ये जाताना तुम्हाला प्रेफरेबली खिडक्या उघड्या ठेवायच्यात, ए सी बंद करायचेत, कारण तुम्ही कोंदड जागेमध्ये जर राहिलात तर तुम्ही दुसऱ्याला इन्फेक्शन देण्याची शक्यता खूप जास्त राहील. शक्यतो तुमच्यासोबत एल्डरली लोकांना घेऊन जायचं नाही, की बाबा वडील असतील किंवा तुमचे सासरे असतील किंवा तुमचे कोणी घरातली एल्डरली लोक असतील ह्यांना शक्यतो तुमच्यासोबत हॉस्पिटलमध्ये घेऊन जायचं नाही. यंग लोकांना घेऊन जायचं आहे, त्यांनी आणि तुम्ही दोघांनीही मास्क वापरूनच हॉस्पिटलमध्ये जायचं आहे. आता गेल्याच्या नंतर डॉक्टर तुमची काही तपासणी करतील आणि तुमचं कॅटेगरायझेशन करतील, की जसं आपण मगाशी चर्चा केली की तुम्ही माइल्ड कॅटेगरीमध्ये आहात, मॉडरेट कॅटेगरीमध्ये आहात, सिव्हिअर आहात की क्रिटिकल आहात. आता जनरली असिम्प्टोमॅटिक आणि माइल्ड हे जे पेशंट आहेत हा मोस्ट बल्क असतो, म्हणजे 90% केसेस, 80-90% केसेस ह्या दोन कॅटेगरीच्या असतात आणि ह्या लोकांना ॲडमिट करण्याची काही गरज लागत नाही. मग तुमच्या डॉक्टर जर समजा तुम्ही ह्या पहिल्या दोन कॅटेगरीमध्ये असाल तर तुम्हाला काही औषधं लिहून देतील आणि ही औषधं तुम्हाला घरीच घेण्याचा सल्ला देतील. मग अशा केसेसमध्ये तुम्ही ही औषधं घरीच घ्यायची आहे. आता जनरली ह्या कॅटेगरीचे पेशंट जे असतात हे अर्ली प्रेग्नन्सीमधले असतात, म्हणजे साधारणपणे पहिल्या 7 महिन्याच्या आधीची ज्यांची प्रेग्नन्सी आहे जनरली असे पेशंट्स असतात, किंवा 7 महिन्याच्या नंतरही काही पेशंट्सला माइल्ड डिसीज होऊ शकतो. तर मग ह्यांनी घरी काय काळजी घ्यायची आहे, तर घरी ह्या लोकांनी पल्स ऑक्सिमीटर्स मिळतात किंवा रक्तदाब तपासण्याचे मशीन्स मिळतात, तर ह्या गोष्टी तुमच्यासोबत असायला हव्यात. आणि तुम्ही ज्यावेळी घरी राहाल, होम आयसोलेशनमध्ये असाल, तर तुम्ही साधारण वेगळ्या रूममध्ये राहायला पाहिजे. आता ही रूम प्रेफरेबली जर अटॅच्ड टॉयलेट बाथरूमवाली असेल तर ही जास्त चांगली राहील, जेणेकरून तुमचं मिक्सिंग होणार नाही. तुमचे कपडे असतील किंवा तुमचे बाकीच्या काही गोष्टी असतील हे तुम्ही तुमच्या स्वतंत्र रूममध्ये ठेवायच्यात, ह्या घरातल्या बाकीच्या हेल्दी अडल्टच्या संपर्कात यायला नकोत. तुम्हाला दिवसभरातून 3 तुमच्या रक्तातलं ऑक्सिजनचं प्रमाण बघायचं आहे. हे साधारण ऑक्सिजनचं प्रमाण तुमचं 94% जास्त असायला हवं. तुमच्या श्वसनाचा जो वेग आहे हा साधारण 20% कमी असायला हवा. आणि तुमचा रक्तदाब जो आहे हा सिस्टॉलिक जो ब्लड प्रेशर आहे हा 100 वरती असायला हवा आणि 140 खाली असायला हवा. प्लस डायस्टॉलिक जो रक्तदाब आहे हा 60 वरती असायला हवा आणि 95 खाली असायला हवा. आता ह्याच्यामध्ये जर तुम्हाला काही गडबड वाटली, की समजा तुम्हाला असं जाणवते की तुमचा श्वसनाचा वेग वाढतोय, किंवा तुम्हाला धाप लागतीये, किंवा तुमचा तापच कमी होत नाही आहे, किंवा तुमचा BP कमी व्हायला लागला, तर अशा कंडिशनमध्ये तुम्हाला होम क्वारंटाईन सोडून पुन्हा एकदा तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घेण्यासाठी जायचं आहे. तर साधारण 14 हा क्वारंटाईन पिरियड असतो. मोस्टली पेशंट्सला काही पुढे करण्याची गरज लागत नाही. ह्या 14 शेवटी पुन्हा स्वॅप करण्याची किंवा कुठली टेस्ट करण्याची काही गरज नाही आहे. आता जर तुमची प्रेग्नन्सी साधारण 5-5.5 महिन्याच्या पुढची जर असेल तर ह्या काळामध्ये तुम्ही तुमच्या बाळाच्या हालचालीवरती लक्ष ठेवू शकता. आपलं बाळ व्यवस्थित हालतंय की नाही हे तुम्ही बघणं गरजेचं आहे. जर समजा तुम्हाला असं ह्याच्यामध्ये वाटतं की तुम्हाला पेन इन ॲबडॉमेन आहे, किंवा तुम्हाला ब्लीडिंग होतं आहे, किंवा तुम्हाला लिकिंग होतं आहे, तर इन बिटवीन तुम्ही तुमच्या डॉक्टरांचा सल्ला घ्यायचा आहे. आता 14 क्वारंटाईन पिरियड ज्यावेळी तुम्ही संपवाल, तर कधी कधी काही पेशंट्सला थोडंसं प्रोलॉंग्ड वीकनेस किंवा कफ हा जाणवू शकतो, आणि ह्याला आपण लॉंग कोविड किंवा पोस्ट कोविड फेज असं म्हणतो, की याच्यामध्ये पेशंटला ते नीट तर झालेले असतात, त्यांचं इन्फेक्टिव्ह पोटेन्शियल संपलेले असते, पण त्यांना काही दिवस वीकनेस जाणवतो, काही दिवस थोडाफार बारीक ताप येऊ शकतो. तर अशा गोष्टी जरी जाणवल्या तरी असं घाबरून जाण्याचं काही कारण नाही आहे. ह्या 14 पिरियडमध्ये तुम्हाला आराम करायचा आहे, तुम्हाला पाणी भरपूर प्यायचं आहे, आणि तुम्हाला हलकं हलकं जेवायचं आहे. जसे आपण मागच्या व्हिडिओमध्ये म्हटलं की तुम्हाला असे काही घटक घ्यायचे आहेत की ज्याच्याने तुमची रोग प्रतिकारक शक्ती वाढायला मदत होईल. तर हा इन जनरल आपण गोष्टी बघितल्या की कोविडचा प्रेग्नन्सीवरती काय परिणाम होतो, प्रेग्नन्सीचा कोविडवरती काय परिणाम होतो, किंवा कोण जास्त ॲट रिस्क आहेत, की ज्यांना कॉम्प्लिकेशन होण्याची शक्यता जास्त आहे, आणि आपण हेही बघितलं की जर आपण असिम्प्टोमॅटिक असू किंवा माइल्डली सिम्प्टोमॅटिक असू तर काय काय करायचं आहे. तर होप हा व्हिडिओ तुम्हाला हेल्पफुल झाला असेल. याच्यात जर तुम्हाला काही शंका असतील तर तुम्ही आम्हाला मेसेज करू शकता. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण मोस्ट लाईकली हा जो व्हिडिओ आहे हा इट विल बी मोअर फॉर अ डॉक्टर्स, की तुम्हाला मॉडरेट डिसीज किंवा सिव्हिअर डिसीज
किंवा बाकीचे जे काही पेशंट्स आहेत क्रिटिकल पेशंट्स यांची ट्रीटमेंट कशी करायची आहे. तर ह्या ट्रीटमेंटमध्ये मग आपण हे बघणार आहोत की कुठले कुठले औषधं घ्यायचे आहेत, कुठले औषधं प्रेग्नन्सीत चालतात, कुठले चालत नाहीत, आणि ह्या औषधांचा आपल्या बाळावरती किती परिणाम किंवा दुष्परिणाम होतो, ह्या गोष्टी आपण सबसिक्वेंट व्हिडिओमध्ये बघूया. धन्यवाद.